नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. 2019 मध्ये मित्रांनो अनेक चित्रपट येऊन गेले आणि या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला अधिक उन्नत बनवलं. पण आता 2019 वर्ष जातंय आणि 2020 वर्ष आपल्या समोर येतंय आणि या 2020 मध्ये कोणते कोणते चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत हेच आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 2020 मध्ये 7 फेब्रुवारीला येतोय आपल्या भेटीला मेकअप हा चित्रपट. मेकअप या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे रिंकू राजगुरू म्हणजे सर्वांची लाडकी आर्ची आणि या चित्रपटामध्ये रिंकूचा एक वेगळाच लुक पाहायला मिळणार आहे. चला तर बघूया हा चित्रपट कसा असणार आहे. त्यानंतर आहे ज्या चित्रपटाने चांगला धुरळा उडवलाय असा चित्रपट धुरळा. 3 जानेवारी 2020 ला हा चित्रपट येणार आहे. यामध्ये मोठे मोठे कलाकार आहेत, त्यामध्ये सई तामणकर आहे, प्रसाद ओक आहे, त्यानंतर आपल्याला रडवणारी हिरोईन अलका कुबल सुद्धा आहे. असा मोठा स्टारकास्ट असलेला हा चित्रपट कसा ठरणार आहे हे आपल्याला 3 जानेवारीनंतरच कळणार आहे. फतेह शिकस्त आणि फरजंदच्या यशानंतर जंग जोहर हा चित्रपट 2020 ला येणार आहे. दिग्पाल लांजेकर हा चित्रपट घेऊन येणार आहेत. बघूया हा चित्रपट प्रेक्षकांना पसंतीस पडतो का. नुकताच टकाटक चित्रपट येऊन गेला असा आपला टकाटक हिरो म्हणजे प्रथमेश परबचा 2020 ला येणार आहे टल्ली हा चित्रपट. नावावरून हा चित्रपट तरुणांचा आणि विनोदी चित्रपट आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया टल्ली हा चित्रपट प्रेक्षकांना किती टल्ली करायला लावतोय. तत्ताड 21 फेब्रुवारी 2020 ला तत्ताड हा चित्रपट येणार आहे. या पोस्टरवरून तर असं पाहायला मिळतंय की हा चित्रपट संगीत कलाकार यांच्या जीवनावर आधारित आहे. तर तत्ताड हा वेगळं नाव असलेला चित्रपट कितपत पसंतीस पडतो हे 21 फेब्रुवारीनंतर आपल्याला कळेल. सर्वांचे डोळे एका चित्रपटाकडे लागून राहिलेत, ते म्हणजे तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाकडे. हिंदीबरोबरच मराठीमध्ये सुद्धा हा चित्रपट रिलीज होणार आहे. 10 जानेवारीला तान्हाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये लागणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा चित्रपट 2020 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. झिम्मा हा एक महिलांचा खेळण्याचा प्रकार आहे आणि हाच चित्रपटाचा विषय सुद्धा आहे. बघूया झिम्मा हा चित्रपट कितपत लोकांना आवडतो. गोष्ट एका पैठणीची. सायली संजीव हिनं या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केली आहे. तर ही गोष्ट सर्वांना आवडते का हेच पाहायचं आहे. अभिजित देशपांडे दिग्दर्शित पावन खिंड हा चित्रपट 2020 ला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पावन खिंड हा प्रसंग तर आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलेलाच आहे. इतिहासातील एक सुवर्णपान पुन्हा एकदा पावन खिंड या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी आलेला दे धक्का हा चित्रपट सर्वांनाच आवडला, पण 2020 मध्ये दे धक्काचा दुसरा पार्ट सुद्धा येणार आहे. काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आलं होतं. हा पुन्हा एकदा धक्का प्रेक्षकांना कसा बसणार आहे हेच आता पाहायचं आहे. जितेंद्र जोशी यांचा चोरीचा मामला हा चित्रपट सुद्धा 2020 मध्ये येणार आहे. हा विनोदी चित्रपट असणार आहे. विनोदाचा नवा कोरा हमला घेऊन येतो आहे चोरीचा मामला. खूप मोठी लिस्ट या चित्रपटांमध्ये मित्रांनो आहे. त्यामधीलच महिलांसाठी प्रेरणादायी असलेला अहिल्या हा चित्रपट सुद्धा 2020 मध्ये रिलीज होणार आहे. अशा प्रकारचे हे सुंदर चित्रपट 2020 मध्ये पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही यामधील कोणता चित्रपट पाहण्यासाठी एक्साइटेड आहात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आणि वेगळ्या गोष्टींसाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.